राधानगरी तालुक्यातील ग्रामीण भागातील बेरोजगार आणि व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ देऊन स्वावलंबी बनवण्याचं काम ठिकपुर्लीच्या विठलाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेनं आहे त्यामुळे शेकडो कुटुंब स्वयंपूर्ण बनली आहेत या संस्थेचं काम कौतुकास्पद आहे असे उद्गार विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांनी काढले संस्थेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली इथल्या विठलाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नूतन वास्तूचं उद्घाटन नुकतंच झालं विभागीय उपनिबंधक अरुण काकडे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे राधानगरीचे सहाय्यक निबंधक अमित गराडे पोलीस निरीक्षक उदय डुबल यांच्या हस्ते वास्तूचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन अरविंद भंडारी आणि संचालकांचा सत्कार अरुण काकडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी काकडे म्हणाले ठिकफुर्ली सारख्या ग्रामीण भागात गेली चोवीस वर्ष उत्तम व्यावसायिकांना उद्योगासाठी कर्ज देऊन स्वावलंबी करण्याचं काम या पतसंस्थेनं केलंय गेल्या चार वर्षात जिल्ह्यातील साडेतीन हजार सहकारी संस्था बंद पडल्यात यामध्ये बाराशे वीस पतसंस्था आहेत मात्र विठलाई पतसंस्थेनं योग्य नियोजन आणि काटेकोर शिस्त बाळगत यशस्वी वाटचा सुरू ठेवली यावेळी पोलीस निरीक्षक उदय डुबल यांनी पतसंस्थेच्या उलाढाल लाख चौदा एकवीस लाख चोपन्न हजार रुपयांच्या ठेवी असल्याचं चेअरमन अरविंद भंडारी यांनी सांगितलं कार्यक्रमाला आरवाय पाटील अरुण जाधव नेताजी पाटील किसन रानमाळे उपाध्यक्ष बळवंत पाटील बाबूराव एक्कल बाजीराव ढेरे शिवाजी शिंदे बादशाह मुलाणी चंद्रकांत संघपाळ प्रल्हाद पाटील सुनील ढोणे यांच्यासह संचालक ग्रामस्थ उपस्थित होते